रिझर्व्ह बँक पुढल्या वर्षी डिजिटल करन्सी आणण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेनं आयोजित केलेल्या एका परिषदेमध्ये रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं शक्यता व्यक्त केली आहे. पुढल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान डिजिटल करन्सी सुरू होऊ शकते. अर्थात हे चलन म्हणजे भारतीय रुपयाचंच डिजिटल स्वरूप असणार आहे. अर्थात नवी डिजिटल करन्सी लॉन्च झाल्यानंतर लगेचच त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय प्रत्यक्षात डिजिटल चलन येण्यापूर्वी अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. हे चलन कुठे चालेल, त्याची अंमलबजावणी कशी होईल, तिला मान्यता देण्याची प्रक्रिया काय असेल, तिचं वितरण कसं होईल आदी बाबी रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन आहेत. सर्व मुद्दे विचारात घेतल्यानंतरच चलन प्रत्यक्षात येईल असं रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.